नमस्कार, मी अजित चव्हाण. 31st प्लॅन्स नक्की करायचे तरी कुठे कुठे, या बुलेटिन नंतर तुमचा प्लॅन नक्की ठरेल याची मी खात्री देतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणातल्या गणपतीपुळे, गुहागर, दापोली या सर्वच समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येनं आल्यानं कोकण हाऊसफुल झालं आहे. कोकणी खाद्य निसर्ग यांच्या साथीनं नवीन वर्षाच्या स्वागताकरता पर्यटकांनी यावेळी कोकणची निवड केल्याचं पाहायला मिळतं. कोकणचं सौंदर्य प्रत्येकालाच खुणावतं. निळाशार समुद्र किनारा आणि इथलं सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं आणि त्याचमुळे यावर्षी नववर्षाचं स्वागत कोकणात करावं याच बेतानं सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालंय. MTTC ची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची बुकिंग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल झाली आहेत. दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई आणि पुण्यातून कोकणामध्ये पर्यटक दाखल झालेत. परदेशी पाहुण्यांनीही समुद्र किनाऱ्यांनाच जास्त पसंती दिली आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. गणपतीपुळे येथील अतिशय सुंदर असं गणपतीचं क्षेत्र आहे आणि खूप आनंद झाला इथे आल्यानंतर, आणि मुलांनी सुद्धा खूप आनंद घेतलेला आहे आणि ड्रायव्हिंगची आत्ताच त्यांनी ड्रायव्हिंग केलेली आहे. वॉटर स्पोर्ट बोटीचा आनंद लुटलेला आहे आणि खूप छान असं हे तीर्थक्षेत्र आहे. स्पीड बोट मी आता एक ड्राईव्ह करून आली, मला एकदम अमेझिंग वाटलं. इव्हन माझी छोटी 4 वर्षाची मुलगी पण त्यावर होती आणि तिनेही खूप एन्जॉय केलं आहे. आणि खरंच म्हणजे 5 वर्षानंतरचा समुद्र आणि पूर्ण इकडचं क्लीननेस मला खूपच म्हणजे वेगळाच अनुभवला आहे. मी कोकणला 720 किलोमीटरचा विस्तीर्णाचा समुद्र किनारा लाभलाय. इथली निसर्गरम्य हिरवाई पर्यटकांना खुणावतीये आणि म्हणूनच यावर्षी पर्यटकांनी कोकणला जास्त पसंती दिलीय. कोकणातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली अशा ठिकाणांना पर्यटकांची जास्त पसंती मिळालीय. तर सध्या कोकणातले अनेक समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. वॉटर स्पोर्ट्स आणि समुद्रातली मजा अशा सगळ्यामध्ये सध्या अनेक पर्यटक गुंतलेत. समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मजा सुद्धा अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत. नाताळच्या सुट्ट्या आहेत, ते एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. गणपतीपुळेचं प्रसिद्ध मंदिर आहे, गणपतीचं ते मंदिर बघितलेलं आहे आणि आता समुद्र किनारा बघण्यासाठी इकडे आलेलं आहे. इथे बोटिंगलाही अगदी मुंबईपेक्षा इतर बीचपेक्षा अगदी स्वस्त रेट आहेत आणि सहकार्याची भावना आहे, व्यवस्थित समजून सांगतात. इथे आम्ही इथं अगदी एकदम उत्कृष्ट एन्जॉय म्हणजे भरपूर एन्जॉय करतो आहे. गेल्या 5-7 तासापासून आम्हाला असं वाटतंय की बाबा गावी 2-4 दिवस अजून इथे थांबून जावं, गावी जाऊ नये असं आम्ही एन्जॉय करतो आहे. बच्चे कंपनी बरोबरच त्यांचे पालकही समुद्र किनाऱ्यावर पाण्यात मस्त बागडताना दिसतायत. रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळेच्या मंदिरासमोरील किनाराही पर्यटकांनी फुलून गेलाय. कोकणातील दूरपर्यंत पसरलेले आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना इथे आकर्षित करतात. नाताळ आणि नववर्षासाठी कोकण सध्या हाऊसफुल झालंय. यावर्षी पर्यटकांनी कोकणाला जास्त पसंती दिलीय आणि त्यामध्ये इथल्या वॉटर स्पोर्टला पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे. गणपती बीच आता 30-35 जी सुट्टी आहे त्यासाठी सज्ज झालेला आहे. पर्यटकांसाठी हा बीच आता आतुरतेने वाट पाहते की पर्यटकांच्या सुखसोयींसाठी या ठिकाणी सर्व प्रकारे सज्ज झालेला आहे आणि या ठिकाणचा जो समुद्र किनारा आहे तो पर्यटकांसाठी एकदम सेफ आहे. नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी परदेशात तसंच गोव्यात जाण्याचे प्लॅन्स आखले जात आहेत, मात्र यावर्षी पर्यटकांनी कोकणला जास्त पसंती दिली आहे. परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळत आहेत त्याच सुविधा आता कोकणात देखील मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागलेत. त्यामुळे नाताळची सुट्टी आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झालेत. रत्नागिरीहून प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. प्रमाणेच कोकणातल्या रायगडमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती. निसर्गाचं वरदान लाभलेलं कोकण आता पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आनंद लुटण्याकरता पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांची निवड केली आहे. रायगडचे किनारे सध्या पर्यटकांनी फुलून गेलेत. रुपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाऱ्या लाटा यामुळे रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांना खुणावतात. दूरचा प्रवास करून गोव्याला जाण्यापेक्षा तेवढंच किंबहुना काकणभर सरस आनंद पर्यटकांना इथं मिळतोय. सुट्टीच्या दिवसात रायगडातील या किनाऱ्याकडे पर्यटकांची पावलं आपोआप वळतात. केवळ मुंबई पुण्याचेच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानचे पर्यटक देखील मोठ्या संख्येनं दाखल झालेत. अलिबाग, काशीद, मुरुड, दिव्यागार आणि हरिहरेश्वरचे किनारे हाऊसफुल झालेत. मुंबई में बीचेस जो है वो बहुत ज़्यादा मतलब डर्टी हो चुके हैं, तो हम लोग ने सोचा अलीबाग एक्सप्लोर करते हैं. तो अभी हम लोग थोड़े वाटर राइड्स करेंगे, फिर हम फोर्ट जाएंगे, कैमल राइड भी करेंगे और शायद फिर हॉर्स राइड भी करेंगे.
यहाँ का माहौल कैसा लगता है? माहौल तो बहुत अच्छा है, शांत भी है, क्लीन भी है, पॉल्यूशन फ्री भी है। सध्या बच्चे कंपनीच्या शाळांनाही सुटली आहे, त्यामुळे शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत। मुंबईतून समुद्रमार्गे इथे येण्याचा आनंद काही औरच असतो। समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेत आहेत। घोडा आणि उंटाच्या सवारीमुळे बच्चे कंपनी तर एटीबी राईड्स, जॅन बॉल यासारख्या साहसी खेळांच्या रेलचेल यामुळे पर्यटकही खुश आहेत। अलिबाग बीच, त्यानंतर नागाव बीच, किहिम बीच आणि काशीद बीच हे खूप सुंदर वाटले पर्यटकांसाठी आणि मुलांना सुद्धा खूप सेफेस्ट प्लेसेस आहेत। हे लहान मुलांसाठी इथे विविध खेळ आहेत, उंट गाड्या, बोटिंग आहे, त्याचबरोबर घोडागाडी आहे। हे सगळं पाहून आमच्या मुलांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा हवाच, अशा वेळी रायगडचे निसर्ग संपन्न किनारे मनाला वेगळा आनंद देऊन जातात। इथून पाय निघतच नाही असं पर्यटक सांगतायत। बघा, कोकणातला सर्वात क्लीन बीच आहे, तर आम्ही इथे होडीत बसलो, खूप एन्जॉय केला, आम्ही इथे मासे खाल्ले, खूप सारे फिरलो, आम्ही राईड घेतल्या, भरपूर साऱ्या राईड केल्या आणि आता आमचा पुढचा प्लॅन आहे, आम्ही नेक्स्ट बीचवर जाणार आहे तिथे आणि यावेळेस कोकणातला पूर्ण आनंद घेणार आहे आम्ही। आम्ही इथे आत्ता सगळ्या राईड्स एन्जॉय केल्या आणि आम्ही त्या किल्ल्यावर पण जाऊन आलो आत्ताच, तर खूप छान वाटलं। वर्षपूर्ती आणि पर्यटन हंगाम लक्षात घेऊन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किनारपट्टीवरील नागरिकांनी पर्यटन महोत्सवाचंही आयोजन केलंय। मुंबई पुण्यापासून जवळ असल्यामुळे कोकणला पर्यटकांची अधिक पसंती मिळते। मिनी गोवा अशी ओळख असलेल्या रायगडच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची ही गर्दी नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत अशीच कायम राहणार आहे। तेव्हा पर्यटकांनो, येवा कोकण आपलोच असा। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। 1000 मीटरचा लांब असलेला दोर एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर याच दोराच्या सहाय्यानं जाण्याचा थ्रिल। 300 ते 350 फुटांची उंची आणि हे डोंगर पार करताना खाली अथांग निळाशार समुद्र। होय, सध्या व्हॅली क्रॉसिंगचा हा थरार रत्नागिरीजवळच्या भाटे किनारी अनुभवता येतोय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कोकण सज्ज झालाय, त्यामुळे सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालाय। कोकणातल्या रत्नागिरीत पर्यटन हंगाम सुरू झालाय। ऍडव्हेंचर क्रीडा प्रकारांची धूम रत्नागिरीत पाहायला मिळते। यंदा कोकणात व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळाचा थरारही सुरू झालाय। 2 उंच डोंगर, या डोंगरांमध्ये अथांग समुद्र आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य। रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या माध्यमातून सध्या रत्नागिरीत व्हॅली क्रॉसिंग या साहसी क्रीडा प्रकाराचा अनुभव घेता येणार आहे। 2 डोंगरांना बांधलेला 1000 फुटाचा दोर, 250 ते 300 फूट उंची आणि खोल समुद्र, यातून व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवण्यासाठी रत्नागिरीकर आणि पर्यटक सज्ज झालेत। खूप छान एक्सपिरियन्स होता, मला पहिल्यांदा थोडीशी भीती वाटली होती, पण इकडे उतरल्यानंतर खूप असं खाली समुद्र आणि मी हवेमध्ये डोंगर दिसत होते आणि खूप छान मजा आली। एखादा पक्षी हवेत उडावा असं बर्ड आय व्ह्यू आणि रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स। व्हॅली क्रॉसिंगचा हा थरार अनेक जण पहिल्यांदा अनुभवत आहेत, त्यामुळे एकीकडे भीती आणि एकीकडे आनंद असा दुहेरी अनुभव पर्यटकांच्या पदरात पडतोय। समुद्राला लागून असलेल्या डोंगरावरून 300 फुटावरून काही मिनिटात या डोंगरावरून त्या डोंगरावर जाता येतं, यालाच व्हॅली क्रॉसिंग म्हणतात। काही क्षणातच दुसऱ्या डोंगरावर उतरण्याचा आनंद काही वेगळाच असतो। व्हॅली क्रॉसिंग साठी शास्त्रशुद्ध अभ्यासाचे धडेही इथं दिले जातात। व्हॅली क्रॉसिंग हा मी पहिल्यांदाच अनुभव घेते आणि तो खूप भारी मजा आली मला। खूप खालती पाणी, वरती आकाश, असा खूप चांगला अनुभव होता आणि मी पुढच्या वेळेलाही नक्की करेन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनाही नक्की सांगेन की तुम्ही हा अनुभव घ्या इकडे येऊन। गेले अनेक वर्षे असे सातत्याने मी उपक्रम राबवत असतो। आत्ता आपण हा भाटे सुरुवातीच्या इथे आपण जो उपक्रम घेतला आहे, 1000 फुटाचं व्हॅली क्रॉसिंग आहे आणि हे व्हॅली क्रॉसिंग करताना सुरक्षिततेला आपण सर्वात पहिलं प्राधान्य दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये कुठलेही लूपहोल्स आपण ठेवलेले नाहीत। जो रोप आपण इथे 1000 फुटाचा वापरला तो सुद्धा अत्यंत चांगल्या कंपनीचा आहे। त्यानंतर आपण हार्नेसेस वापरलेत चांगल्या कंपन्यांचे, त्यानंतर कॅरॅबिनर अशी सर्व साहित्यांनी सज्ज असं आपलं ज्यावेळेला आपण एखाद्या गिर्यारोहकाला किंवा पर्यटकाला इथनं सोडतो त्याला त्याची सुरक्षितता आपण ही सगळी पूर्ण चेक करतो आणि नंतर त्याला ह्या थराराचा अनुभव घ्यायला मिळतोय। कोकणातल्या निसर्गासोबत व्हॅली क्रॉसिंग सारखा साहसी प्रकार अनुभवण्याची मजा काही वेगळीच। व्हॅली क्रॉसिंगचा हा थरार पाहून तुम्हालाही इथं येणं नक्कीच खुळावून गेलं असणार, त्यामुळे भाटे समुद्र किनाऱ्यावर पुढील 3 दिवस हा साहसी प्रकार अनुभवायचा असेल तर कोकणाची वाट धराच। प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।
31 करता कोकण सजलाय. फेसणाऱ्या लाटांबरोबर यंदा रत्नागिरीत दिसणारा आणखी एक नजारा सर्वांनाच मोहून टाकतोय. चमचमणाऱ्या निळाशार पाण्यातून डॉल्फिनची आकाशाच्या दिशेने झेपावून पुन्हा पाण्यात मारलेल्या उडीचा खेळ सध्या रत्नागिरीमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतोय. समुद्र किनाऱ्याची एक गंमत असते. तुम्ही किनाऱ्यावर असता तेव्हा अथांग असता आणि समुद्रात असता तेव्हा अवघं आकाश होतात. पुस्तकात वाचलेल्या या ओळी रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यावरची डॉल्फिनची दृश्य पाहिलीत की तुम्हालाही शब्दशः खरी वाटतील. खर तर डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेक वेळा पाहिले असतील, पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत त्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन दिसतात, तेही ड्रोनच्या माध्यमातून. रत्नागिरीजवळच्या कुर्ली गावातील समुद्रात हा डॉल्फिनचा थवाच्या थवा कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. मास्टर शॉट आणि रेस्ट्रो सिनेमॅटिक यांनी हे डॉल्फिन त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. मार्गक्रमण करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला इको लोकेशन म्हटलं जातं. म्हणजे ब्रेनच्या मदतीने, ब्रेनमध्ये असणाऱ्या काही ठराविक अवयवांच्या मदतीने आणि सूर्याचा किनाऱ्याशी होणारा किंवा क्षितिजाशी होणारा कोन यांचा उपयोग करून ते आपला मार्ग शोधत असतात. आणि त्यांचा जो पॉड आहे, ग्रुप ज्याला पॉड म्हणतात, तर साधारणपणे 30 ते 50 डॉल्फिन्स एकत्र राहतात आणि ते थव्याने राहणंच पसंत करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर किनाऱ्यावर डॉल्फिनचं अनेक वेळा दर्शन होतं. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतल्या मिऱ्या समुद्र किनारी देखील डॉल्फिनचा थवाच्या थवा निदर्शनास आला होता. मात्र रत्नागिरीतल्या कुर्ली समुद्र किनारी दिसलेल्या या डॉल्फिनच्या थव्यामध्ये 100 पेक्षा जास्त डॉल्फिन एकाच वेळी मुक्तपणे विहार करताना दिसतायत. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक रत्नागिरीत दाखल झालेत. त्यांच्यासाठी डॉल्फिन दर्शन मिळणं म्हणजे सुखद धक्काच असणार आहे. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. सुट्ट्या एन्जॉय करायला कुठं जायचं असा प्रश्न कायम पडतो, याचं उत्तर आहे भंडारदरा. रस्त्याच्या दुतर्फा हिरवाईनं नटलेला निसर्ग, विस्तीर्ण असा जलाशय आणि बोटिंगची धमाल, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणारे पर्यटक, रंगीबेरंगी आणि मनमोहक असे टेंट, ही दृश्य आहेत अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा आणि हरिश्चंद्र कळसुबाई परिसरातील. विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्या ही संधी साधत पर्यटक मोठ्या संख्येनं इथं दाखल झालेत. बॅकवॉटर भोवती बोचऱ्या थंडीत कॅम्पिंगचा आनंद पर्यटक घेत आहेत. धरणाच्या बॅकवॉटर भोवती सुमारे 200 अधिक तंबू पडलेत. ही रंगीबेरंगी टेंट पाहून इथं जणू पर्यटकांची जत्राच भरल्याचं पाहायला मिळत आहे. भंडारदरा हे पर्यटन स्थळ नाशिक, मुंबई आणि पुण्याजवळ असल्यानं या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. राज्याच्या विविध भागासह गुजरातमधूनही पर्यटक इथं दाखल होतात. बाकी इतर ठिकाणी तुम्ही जाल तर भरपूर तिथे रश असतो, भीड असते, पण इथे तुम्ही नेचरच्या अगदी जवळ स्वतःला फील करता आणि खूप छान व्यवस्था असल्यामुळे अजून छान इनोसन्स वाटतं इथे. आणि पोहोचण्याला जरूर इथे त्रास होतो, पण एकदा इथे आल्यानंतर खूप छान मनाला बरं वाटतं. नॅचरली बहुत ही एक्सक्विजिट है. हमारा फर्स्ट टाइम था टेंट में रहने का एक्सपीरियंस, विच वॉज क्वाइट यूनिक. बहुत ही अच्छा लगा. यहाँ पे पास में खाने का अरेंजमेंट अच्छा है. मॉर्निंग ऑसम फॉग के साथ आपको ये लेक का व्यू मिलता है. देर इज़ अ वेरी गुड बोट राइड ओवर हियर, जो बहुत अच्छा है बोट राइड. एंड यस, इट इज़ क्वाइट इकोनॉमिकल. भंडारदरा धरणाच्या जलाशयातून स्थानिक आदिवासी युवकांकडून बोटिंगची सुविधा देण्यात येते. तसंच भंडारदरा गाईड समूहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात येत आहे. भंडारदरामध्ये ना हा डॅम असल्यामुळे ना इथं पर्यटकांची खूप गर्दी असते. डिसेंबर महिन्यात तर सर्वात जास्त गर्दी असते. 31 असतं, नाताळ असतं, त्याच्यामुळे ना दर हप्त्याला आम्हाला रोजगार निर्माण होतो. कसे 500 रुपये मिळतात, त्याचा आम्ही आमचा बाजार करतो रविवारचा. लॉंग विकेंड नाताळसाठी भंडारदऱ्यात पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात, त्यामुळे स्थानिकांना रोजगार आणि कमाईचं साधनही उपलब्ध झालंय. आता MTDC आणि स्थानिक हॉटेल्स नववर्षाच्या स्वागतासाठी आधीच बुक झाली आहेत. प्रशांत शर्मा, झी मीडिया, भंडारदरा. जर तुम्ही नवीन वर्षाकरता बाहेर जायचे प्लॅन आखत असाल तर मुंबईत राहूनही तुम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय करू शकता. हॉटेल्स ते क्लब्स आणि दुसरीकडेही अन्य लोकेशन्स मुंबई भर तुमच्या स्वागताला सज्ज आहे. वर्ष संपतंय. 2018 स्वागताचे वेगवेगळे प्लॅन्सही आखले जात आहेत. मुंबईच्या देखण्या लोकेशन्सवर 31 डिसेंबर साजरा करणार असाल तर अनेक पर्याय तुमची वाट पाहत आहेत.
बजेटच्या हिशोबानं जर तुम्ही शोधणार असाल तर वेस्टर्नचा पर्याय आपल्यासाठी योग्य आहे. 110 शेफ्सनी मिळून 150 डिशेसच्या मेनूची मेजवानी तयार ठेवली आहे, तर 4 सीझनमध्ये 13,000 कपल एंट्री पास आहे. आणि याहूनही तुमचं बजेट जर जास्त असेल तर 15,000 शेफच्या सिग्नेचर मेन्यूसह डायनिंगचा विकल्प आहेच. आणि याहूनही थोडं शानदार हवं असेल तर ताजच्या कासाब्लांकामध्ये सुपर लक्झरी डिनरचा पर्याय आहेच. 2,00,000 रुपयात प्रायव्हेट डायनिंगचा आपण आनंद घेऊ शकता. आणि जर खरंच तुम्हाला पर्याय आठवत नसेल तर बुक माय शोची मदतही घेऊ शकता. बुक माय शोनं मुंबईच्या 200 ते 250 इव्हेंटची यादी तयार केली आहे. तिथे जाऊन आपण नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करू शकाल. एसएल वर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये 2,000 रुपयाच्या एंट्री पासवर आपण नवीन वर्ष सेलिब्रेट करू शकाल. जर तुमचा पार्टीचा मूड नसेल तर स्टँड अप कॉमेडी शोचाही ऑप्शन तुमच्यासाठी खुला आहे, ज्याची एंट्री फी 500 ते 1,000 रुपये आहे. डीजे नाईट एन्जॉय करणार असाल तर वेगवेगळ्या बजेटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सेलिब्रेशन सोबत हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये न्यू इयरला आर्थिक उलाढालीची फार मोठी संधी असते. मागच्या वर्षी नोटबंदीमुळे हॉटेल क्षेत्रावर मंदीची झळ होती, पण यंदा मात्र फार मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नेहा सिंग, झी मीडिया, मुंबई. नव्या वर्षाच्या स्वागताकरता हॉटेल रिसॉर्ट हे नेहमीचंच झालं आहे, त्यामुळे प्रत्येकजण वेगळ्या आनंदाचा शोध घेऊ पाहतोय. अर्थातच हा आनंद त्याला निसर्गाच्या जवळ आणतो आणि नेमका हाच मध्यबिंदू साधत मुंबईजवळची कृषी पर्यटन स्थळ नव्या वर्षाच्या स्वागताकरता सजू लागली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात झाडांच्या गर्दीत आणि नदी किनारी दडलेली ही कृषी पर्यटन केंद्र आता क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सजू लागली. हॉटेल्स आणि रिसॉर्टचा तोस्तोपणा आता सगळ्यांना नकोसा झालाय, त्यामुळे नवा पर्याय म्हणून पर्यटक या कृषी पर्यटन केंद्राकडे वळू लागले. इथली टुमदार घरं, सुंदर बगीचे, चुलीवरचा स्वयंपाक सगळ्यांनाच भुरळ घालतोय. कर्जत, बदलापूर, शहापूर, अंबरनाथ इथली कृषी पर्यटन केंद्र इथे येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली. आमच्याकडे फॅमिली आणि महिलांसाठी सिक्युरिटी असल्यामुळे आमच्याकडे महिलांचा ओढ आणि फॅमिलीचा ओढ जास्त आहे आणि संख्याही वाढत आहे. त्यामुळे आमच्याकडे रोजची 200-250 परत बुकिंग चालू आहे आणि महिना महिना अगोदर बुकिंग झालेली आहे आमच्याकडे. बच्ची कंपनी देखील इथल्या सुंदर बगीचांमध्ये मनसोक्त बागाडतात, मनमुराद खेळतात. याशिवाय अनेक ठिकाणी रेन डान्स, स्विमिंग पूल सारखे पर्यायही आहेत. राहण्या खाण्याची उत्तम सोय इथं होते, तीही प्रतिमाशी 800 ते 1,500 रुपयांमध्ये. आमच्याकडे ख्रिसमस पासून 25 तारखेपासून ते 31 पर्यंत संपूर्ण बुकिंग फुल झालेले आणि आमच्याकडे जास्तीत जास्त गावचं जेवण इथं मिळते. निसर्ग सौंदर्य आणि तळ्याकडचे फ्रेश मच्छी पर्यटकांना आम्ही देत असतो, त्यामुळे इथे 1,400 ते 1,500 रुपयांमध्ये लोक पर्यटकांना परवडेल असं आम्ही जेवण देत असतो. इथं आलेल्या पर्यटकांना भावतो तो इथला निसर्ग, निरव शांतता, पक्ष्यांची किलबिल आणि गावरान धाटणीचं जेवण. खूपच चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे आणि खूपच छान निसर्गरम्य परिसर आहे. आल्यावर खरंच रिलॅक्सेशन होतं आणि नदीच्या बाजूला आणि अशा प्रकारे मेंटेन केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही इथे पाहिली जी खरंच यांनी खूप चांगल्या प्रकारे चांगल्या रीतीने त्याचं मेंटेनन्स चालू आहे आणि सगळं क्लीनलीनेस आहे. या जागेचं असं वैशिष्ट्य असं आहे की घरगुती वातावरणाचं आम्हाला एक फील येतोय, खूप सेफ्टी वाटते आणि मुलं आहेत वगैरे सगळं खूप छान वाटतं इकडे, तर खूपच सुंदर सुंदर जागा आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराघरात प्लॅनिंग सुरू आहे. पैसा आणि वेळेच्या गणितावर प्रत्येक प्लॅन जुळवला जातोय. अशात स्वस्त आणि मस्त असणारा हा कृषी पर्यटनाचा नवा फंडा अनेकांच्या पसंतीस उतरतोय. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. क्रिसमस आणि सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललंय. गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्याकरता देशभरातून हजारो पर्यटक या पर्यटन नगरीत आलेत. महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या थंड हवेच्या निसर्गरम्य पर्यटन स्थळी देशविदेशातून पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात. पर्यटनाकरता प्रसिद्ध असलेल्या वेण्णा लेक, केट्स पॉइंट, आर्थरसीट पॉइंट, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, किल्ले प्रतापगड, लँडविक वेल्सन आणि मुंबई पॉइंट यांच्यासह लिंगमाळा धबधबा ही ठिकाणं आता गर्दीनं फुलली आहेत. वेण्णालेकमध्ये पर्यटकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो, मात्र बाजारपेठा सजल्या आहेत, मोठ्या प्रमाणावर पर्यटक खरेदी करतायत. पालिकेकडून पार्किंगची सोय करण्यात आली असली तरी वेण्णालेकसह काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा पर्यटकांना सामना करावाच लागतो.
नवीन वर्ष नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश पूल झाले. परदेशी पर्यटकांना ताडोबातली श्रीमंती अनुभवण्याकरता ताडोबाकडे कूच केल्यानं सलग सुट्ट्यांच्या हंगामामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी फुलून गेला. गेले काही वर्ष राज्यामधल्या व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम तुफान गर्दीच्या काळात दिसून येतोय. सुमारे 625 चौरस किलोमीटर पसरलेल्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात पट्टेदार वाघाच्या दर्शनाकरता पर्यटकांची तोबा गर्दी होते. केवळ वाघच नव्हे तर सहसा जंगलात अभावानंच आढळणारे अनेक प्राणी आणि पक्षी ताडोबात सहज दर्शन देत असल्यानं ताडोबाला पोहोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होती. इथं आल्यानंतर आम्ही सकाळी 4 वाजता आलेलो इथे आणि ऑलमोस्ट 2-3 तास वेटिंग मध्ये होतं, बट स्टील आम्हाला बुकिंग नाही भेटली. मग त्याच्यामुळे थोडं डिसअपॉइंट झालेलं. आणि बफर एक झोन आहे तिथे पण आम्ही ट्राय केला 2-3 किलोमीटर साईडला, बट तिथे पण काही चान्स भेटला नाही. बुकिंग वगैरे मिळाली नाही तर एक आपण एक सोल्युशन करू शकतो, एक लकी ड्रॉ सिस्टीम वगैरे. म्हणजे जे जे दुरून लोक येतात जे आनंद घेण्यासाठी, त्यांच्यासाठी अगर छोटासा लकी ड्रॉ वगैरे ठरला तर व्यवस्थित होईल, त्यांना पण एन्जॉयमेंट होईल. कारण ते फार इतकं लांब येतात, कारण हे चंद्रपूर पासून पण 40 किलोमीटर. कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूरचा गुळ, कोल्हापूरची चप्पल, तांबड्या पांढऱ्या रश्श्याचं शहर, चित्रपटांचं माहेरघर, छत्रपती शाहूंचं कोल्हापूर, अशी कोल्हापूरची ओळख आता यात आणखी एका गोष्टीची भर पडतीय. पाहूयात. कोणाचंही मन मोहून घेतील अशी आकर्षक आणि सुंदर अशी फुलं. पानाफुलांनी सजवलेले रथ ग्रामसंस्कृतीचं आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारे देखावे. महाराष्ट्रातील पहिल्या भव्य अनोख्या फुलांचा उत्सव असलेल्या कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फ्लॉवर फेस्टिवलची ही दृश्य. डोळे दिपवणारे पानाफुलांनी सजवलेले भव्य आणि आकर्षक हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा देखील यात समावेश आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राधानगरी धरणाचा देखावा, राष्ट्रध्वजाची प्रतिकृती, स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, मेक इन इंडियाचा लोगो हे साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. मस्त मजा वाटते इथे आल्यानंतर. काहीतरी वेगळं करायला भेटलंय कोल्हापूरमध्ये आणि बघायला भेटलंय. आणि कोल्हापूरचा हा फ्लॅग म्हणजे तिथे खूप जास्त त्याला जास्त प्रभावित करतोय. या फेस्टिवल अंतर्गत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटनं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच मोहून टाकलंय. जनरली आपण बाहेर टूर्सवरला वगैरे जातो त्यावेळी आपल्याला एवढे टाईप्स पण माहीत नसतात, तेवढे टाईप्स आत्ता इथं प्रेझेंट आहेत. जनरली नर्सरीजमध्ये वगैरे आपल्याला नावं माहीत असतात, पण ॲक्च्युली तेच ते फ्लावर्स आहेत ते आपल्याला माहीत नसते. ते बऱ्यापैकी आम्हाला इथं ती इन्फॉर्मेशन मिळाली. सर्व प्रकारची फुले इथे बघायला मिळतात आणि युजली आम्हाला यूथवाल्यांना म्हणजे कॉलेजवाल्यांना असं बघायला दुर्मिळच ना, त्यामुळे खूप छान उपक्रम आहे. थँक्यू कोल्हापूर. कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्रातील पहिलाच भव्य आणि दिव्य असा हा सोहळा आयोजित करण्यात आलाय. आम्ही खास पुण्याहून या फेस्टिवलसाठी आलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही दरवेळेस कोल्हापूरला येतो ते तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठी, महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आणि पन्हाळ्यावर फिरण्यासाठी. पण खास करून आम्ही पुण्याहून हा फेस्टिवल बघायला आलेलो आहोत आणि खूप छान पद्धतीने इथे सगळं अरेंज केलेलं आहे. फ्लॉवर फेस्टिवलमध्ये 1.5 लाखांपेक्षा अधिक फुलझाडं तर 1 लाखांहून अधिक फुलं आहेत. यातून फ्लोरिकल्चर तसंच गार्डन विकासाला नवी चालना मिळणार आहे. यामध्ये देशी विदेशी पुष्परचना, पुष्पशिल्प, फॅशन शो, कला स्पर्धा, प्रदर्शनं, चर्चासत्र, तज्ज्ञांची व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे एकदा तरी या फ्लॉवर फेस्टिवलला नक्कीच भेट द्या. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.